स्मशान भूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्या प्रेतांची रांग। कालपासून विट्याच्या स्मशान भूमीत अक्षरशः प्रेताची रांग लागली आहे। गेल्या 2 दिवसात खानापूर तालुक्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। 2 दिवसात तब्बल 15 पेक्षा जास्त लोकांचे कोरोनाने बळी घेतले आहेत। विटा शहरात आणि तालुक्यात रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत। तसेच कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। असे असताना प्रशासन ही आकडेवारी लोकांच्या पासून का लपवत आहे? कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांची नेमकी आकडेवारी का दिली जात नाही हा प्रश्न आहेच। लोक अजूनही काळजी घेत नाहीत, खुलेआम फिरतायत। ज्यांच्या घरी कोरोनाबाधित रुग्ण आहेत तेही खुलेआम फिरतायत। दुसऱ्या बाजूने सर्व हॉस्पिटलवरती कमालीचा ताण आला आहे। कुठेही बेड शिल्लक नाहीत, ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे, कुणी बेड देतं का बेड, अशी सर्वत्र स्थिती आहे। केवळ हॉस्पिटलच नव्हे तर स्मशानात अंत्यसंस्कार करणाऱ्या यंत्रणेवरही कमालीचा ताण आला आहे। स्मशानात अंत्यविधीचे काम करणारे कर्मचारी अक्षरशः थकून गेलेत। एकामागे एक प्रेत स्मशानात अंत्यविधीसाठी येत आहेत। कोरोनाचे जवळपास 9700 रुग्णपर्यंत ही संख्या पोहोचलेली आहे आणि आता रुग्णांचा जगण्यासाठीचा संघर्ष दवाखान्यामध्ये सुरू आहे। त्याचबरोबर जे मृतदेह आहेत ते मृतदेहाला अंत्यविधी त्याचा पार पाडण्यासाठी स्मशानभूमीमध्ये सुद्धा आता ताण आलेला आहे। माझ्या पाठीमागं तुम्ही विटा शहरातली ही वैकुंठधाम स्मशानभूमी बघत आहात। आज आत्तापर्यंत 9 मृतदेह जे आहेत ते आलेले आहेत आणि इथं जे अंत्यविधी करण्यासाठी जी जागा आहे ती आहे 7। म्हणजे आज देखील 2 जे मृतदेह आहेत ते उद्यासाठी पेंडिंग पडणार आहेत। कालसुद्धा हीच परिस्थिती होती, 8 मृतदेह या स्मशानभूमीमध्ये आलेले होते आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी 1 जो मृतदेह आहे तो पेंडिंग ठेवण्यात आलेला होता। एकूणच आज दुपारपर्यंतची ही स्थिती आहे आणि संध्याकाळपर्यंतचे काही मृतदेह येण्याची सुद्धा शक्यता आहे। या सगळ्या घडामोडीमध्ये जो स्मशानभूमीमधले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारीसुद्धा आता कमी पडत आहेत अशी स्थिती आहे। दवाखान्यातली जी वस्तुस्थिती आपण जर बघितली तर आत्ता रेमडेसिवीर जे इंजेक्शन्स आहेत त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे। याचबरोबर ऑक्सिजनचे जे बेड आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, हे रुग्णांना आत्ता मिळेनासे झालेले आहेत। अक्षरशः दवाखान्याच्या बाहेर जे ह्यांचे नातेवाईक आहेत, कोरोना रुग्णांचे जे नातेवाईक आहेत, ते आपले केविलवाणे चेहरे करून औषधोपचारासाठी ऑक्सिजनचा बेड कुठं मिळतो आहे का यासाठी वाट बघत आहेत। एकूणच जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेवरती अतिशय मोठा ताण आहे। अतिशय चिंताजनक परिस्थितीतून आत्ता आपलं राज्य जे आहे ते जात आहे। आपण बघू शकतो की बाजूला स्मशानभूमीमध्ये लाकडं आणण्यात आलेली आहेत आणि आत्ता जवळपास 2 ते 3 बॉडी ज्या आहेत त्या वेटिंगवर आहेत। गत 15 दिवसात तब्बल 35 ते 40 कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यविधी केल्याची माहिती विट्याच्या वैकुंठधाम स्मशानातील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली। एका बाजूला हे चित्र तर दुसऱ्या बाजूने बेजबाबदार लोकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। स्मशानात लागलेल्या प्रेतांच्या रांगा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत हे मात्र नक्की।